और जो भीमा कोरेगाव का जो इंसिडेंट हुआ है और उसके संदर्भ में बेगुनाह अंबेडकर कार्यकर्ताओं को अरेस्ट किया गया इनके नजदीकी कार्यकर्ता आकाश साबळीजी करेंगे कि वो पूरा ये घटनाक्रम के बारे में बताएंगे साधारणतः एक जानेवारी दोन हजार अठराला भिडे आणि एक बोटेच्या समर्थकांनी आणि भिडे आणि एक बोटीने जी इंस्टिगेट केलेली दंगल आ, भीमा कोरेगावमध्ये घडली त्याच्या अनुषंगाने आम्ही पुण्यातल्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीने त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता त्यांच्या विरोधामध्ये सक्षम पुरावे जे सोशल मीडियावरती असतील किंवा त्या त्या भागामध्ये जे काही इन्सिडेंट्स घडले ते सर्व पुरावे आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सादर देखील केले होते एवढा कालावधीत जाऊन देखील मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणजे भीमा कोरेगावची दंगल झाल्यानंतर महाराष्ट्रातून तीन फॅक्ट फाइंडिंगचे रिपोर्ट आले त्या तीन फॅक्ट फाइंडिंगच्या रिपोर्टमध्ये देखील भिडे आणि एक बोट यांनाच गुन्हेगार ठरलं होतं तरी त्यांच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्याच्यानंतर भाजप पुरस्कृत जो माजी खासदार पुण्याचा प्रदीप रावत यांच्या नेतृत्वाखाली आणि विवेक जागरमंश यांनी जो फॅक्ट फायंडिंग केली त्या फॅक्ट फायंडिंगच्या आधारे पुण्यातल्या यलगार परिषदेच्या आयोजकावरती गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली पुण्यातल्या विश्रामबागोडा पोलीस स्टेशनमध्ये आठ जानेवारी रोजी त्याच विवेक जागर मंचचे कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिग्नेश मेवाणी असतील किंवा उमर खालीद असतील तसेच कबीर कला मंच व रिपब्लिकन पॅन्थरचे कार्यकर्ते की जे दोनशे साठ संघटनांपैकी यलगार परिषद जी पुण्यामध्ये ब भीमा कोरेगावच्या निमित्ताने झाली होती त्यामध्ये दोनशे साठ संघटना सहभागी होत्या त्यापैकी फक्त दोन संघटनांना सॉफ्ट टार्गेट म्हणून त्यांनी त्यांच्याविरोधात कंप्लेंट दाखल केली आणि नंतर एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः सतरा अठरा एप्रिलला जे पुण्यामध्ये सर्चिंग ऑपरेशन झालं आणि काल परवा जे नक्षलवादाच्या नावाखाली ज्या कार्यकर्त्यांना अटक केली ते यलगार परिषदेचे कार्यकर्ते होते ते यलगार परिषदेचे संयोग हो संयोजक होते अशा पद्धतीच्या बातम्या प्लांट करण्यात आल्या आणि त्याच्यामुळं पुण्यामध्ये घडलेली यलगार परिषद की जी आम्ही मानतो या देशामध्ये जो जातीय कला निर्माण झाला होता जातीय तणाव निर्माण झाला होता पुण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो, जो मराठा मोर्चानी एक प्रकारचं वातावरण निर्माण केलं होतं तो कुठंतरी डायवर्ट करायचा आणि त्याच्या अनुषंगाने दलित आणि मराठा वाद निर्माण करायचा असं आर एस एस भाजपचं धोरण होतं त्या विरोधामध्ये यलगार परिषदने ठामपणे भूमिका घेतली स्ट्राँगपणे भूमिका घेतली त्याला कुठंतरी आपण डायवर्ट करायचं आणि यलगार परिषदेच्या संयोजकावरती नक्षलवादाचा शिक्का मारायचा यलगार परिषदेच्या संयोजकांनी भीमा कोरेगावची दंगल घडवली अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं आणि स कार्यकर्त्यांना अटक करायचं अशा ह्या सगळ्या गोष्टीचा सर्वप्रथम मी यलगार परिषदेचा संयोजक यांना त्याने मी तीव्रपणे निषेध करतो एक गोष्ट लक्षात ठेवा की परवा सुधीर ढवळे असतील किंवा शोमासेन असतील किंवा सुरेंद्र गडलिंग असतील यांना जी अटक केली त्यांच्या कारणामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की यलगार परिषदेमध्ये या लोकांनी इन्स्टिगेट करणारी भाषणं केली आक्रमक भाषणं केली आणि या भाषणामुळेच भीमा कोरेगावची दंगल घडली भीमा कोरेगावची दंगल हा एक दिवसाचा प्लॅन नव्हता भीमा कोरेगावची दंगल हा मिलिंद एक बोटे आणि संभाजी भिडे यांनी गेल्या चार पाच वर्षात सातत्याने वडू बुद्रुक असेल सनसवाडे असेल शिखरापूर असेल या भागामध्ये जाऊन तिथल्या बहुजन तरुणांची डोकी भडकावून त्यांना चुकीच्या पद्धतीचा संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून त्यांना दलित विरोधी त्यांना आंबेडकर विरोधी तयार केलं आणि त्याची परिणिती भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी शिवाजी महाराजांचं केलेलं विश्लेषण क्रांतिसूर्य महात्मा फु फुले यांनी शिवाजी महाराजांचं केलेलं विश्लेषण हे विश्लेषण बाजूला ठेवून गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी ठेवायचा आणि तो शिवाजी कसा मुस्लिमांच्या विरोधामध्ये होता तो शिवाजी कसा दलितांच्या विरोधामध्ये होता अशा प्रकारचं जहरीला प्रचार करायचं काम हे एकबोटे आणि हे भिडे सातत्याने करत होते त्यांच्यामुळेच दंगल झाली असं आमचं प्रामाणिक मत आहे मागच्या म्हणजे दोन दिवसापूर्वी अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी काय कारणं सांगितली की अलगार परिषदेच्या संदर्भामध्ये हे हे अशाशी पत्र म्हणजे सुरेंद्र आपले ढवळे असतील किंवा शोमासेन असेल सुरेंद्र गडलिंग असतील यांनी अशाशा पद्धतीचा पत्रव्यवहार केला आणि त्या पत्र व्यवहारामध्ये असं असं सांगितलं आता एक साधी गोष्ट आहे की नक्षलवादी चळवळीच्या अनुषंगाने आम्ही तर कधी प्रत्यक्ष बघितलं नाही पण सिनेमामध्ये बघत असतो किंवा वाचण्यामध्ये आलेलं असतं की नक्षलवाद्यांचं सगळं कार्य हे गुप्तपणे असतं मग कुठला नक्षलवादी असा आहे की जो त्याचं सगळं जे का घडलेल्या गोष्टी आहे त्याची पॉलिसी आहे ते, ते पत्राद्वारे पोस्ट करेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे ही पत्र जी प्लॅन केलेली आहे त्या पत्रामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे बहुजनांचे नेते आहेत की ज्यांनी या देशामध्ये भाजप आणि आर एस एसच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग भूमिका घेऊन एक देशभर वातावरण निर्माण केलं त्यांना देखील गोवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना देखील नक्षलवादी म्हणतायत बीजे कोळसे पाटील जे सुरुवातीपासून यलगार परिषदेचे संयोजक होते ते स्वतः वक्ते होते त्यांनी इथल्या ब्राह्मणी आणि धर्मांत शक्तीच्या विरोधामध्ये त्यांचं जे भाषण के केलं तर चिरफाड केली आहे त्यांनी ऐतिहासिक सगळे पुरावे सादर करून सगळे भाषण केले आहेत त्यांना देखील नक्षलवादी म्हणणार का तुम्ही न्यायमूर्ती पी बी सावंत ते सर्वोच्च न्यायालयाचे रिटायर्ड जज आहेत त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणणार का म्हणजे आज व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणारा भाजप आर एस एसच्या विरोधामध्ये बोलणारा यांना जर तुम्ही नक्षलवादाचं लेबल लावत असाल हो तर हे पूर्णपणे भारतीय राज्यघटनेच्या विरोधामध्ये आहे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतो आम्ही इथल्या प्रस्थापित ज्याला हिंदुत्ववादी शासन संस्था म्हणतो त्याच्या विरोधामध्ये लढतो इथलं जे कल्चरल पॉलिटिक्स आहे या कल्चर पॉलिटिक्सच्या संदर्भामध्ये आम्ही पॅरल कल्चरल पॉलिटिक्स उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे या देशामधली संस्कृती ही बहुजनांची संस्कृती आहे लोकायातपासून ते चारवाकची परंपरा आणि बुद्धापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली धर्मांतराची प परंपरा ही आम्हाला समतेचे विचार बंधुतेचे विचार आणि स्वातंत्र्याचे विचार सांगते आणि ह्यांचे विचार हे मनोहर भिडे जो संपूर्ण महाराष्ट्रभर धुडघूस घालतोय की मनुस स्मृती ही कशी या देशामधली राज्यघटना आहे ही राज्यघटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ही तकलादू राज्यघटना आहे मनुस्मृतीने या देशामध्ये आपल्याला चांगले कायदे दिले आहेत त्याचा आपण गौरवीकरण केलं पाहिजे असं एका बाजूला हा मनोहर बिडे बोलतोय म्हणजे ह्या संदर्भात कोणी काही बोलायला तयार नाही आहे म्हणजे अटेम्प्ट टू कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण हे म्हणतो काय त्याला म्हणतो राज्यघटनेची पायमल्ली करणं हे एका बाजूला ह्यांच्याकडून काम चालू असताना हे सरकार या एल्गार परिषदेच्या आणि आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये वारंवार काम करताना आपल्याला दिसत आहे एका बाजूला आम्ही ज्यावेळेस रस्त्यावरच्या लढाया करतो त्या लढायामध्ये आम्ही न्याय हक्काची भूमिका मांडतो आणि ही लोकं ज्यावेळेस आम्ही न्याय हक्काची भूमिका मांडतो त्यावेळेस आम्हाला नक्षलवादी ठरवतात आम्हाला नक्षलवादी म्हणतात या सगळ्या गोष्टीचा आम्ही तीव्र भाषेमध्ये निषेध करतो